मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की काय नातं होतं माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ही नाती काही लोक विसरलीत, कर्तृत्व तर केव्हाच विसरलेले आहेत. त्यामुळे आज मला अभिमान वाटला की माझ्या भारतीय कामगार सेनेच्या विमानतळावरील ज्या सगळ्या संघटना आहेत त्याचं सगळं दुर्णत्व आमच्या संजय कदमांकडे असतं, ते आणि त्याचे सहकारी यांनी अतिशय आठवण ठेवून 16 जानेवारी 2004 रोजी या पुतळ्याचं अनावरण तत्कालीन देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यावेळेला आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे सुद्धा आणि देसाई साहेब सुद्धा सुभाष देसाई उपस्थित होते. आम्हीही त्या कार्यक्रमाला होतो. पण इतका आनंद झालेला त्यावेळेला की एकतर पहिली गोष्ट, मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं गेलं आणि त्या विमानतळासमोर हा स्वाभिमानी पुतळा दाखवला की ज्या स्वाभिमानी राजानं औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडून सांगितलं. आता कारभार तसाच चालू आहे, त्यामुळे आत्ता आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या संस्कारावर पाऊल जाऊन पाऊल ठेवून काम करतायत, त्यांनासुद्धा असंच यश मिळो एवढी ज्यानिमित्तानं शुभेच्छा आहे. आणि ते यश जनतेनं दिलं पाहिजे आत्ता, म्हणून आज ते जनतेच्या न्यायालयात येणार आहेत, तिथं आपण सगळ्यांनी यावं. आणि पुन्हा एकदा या पुतळ्याचं स्मरण ठेवून आज 20 वर्ष झाली, हा अतिशय गौरवशाली कार्यक्रम आमच्या भारतीय कामगार सेनेनं केला, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण सारेजण संध्याकाळी जनता न्यायालयात भेटूया. सर, तुम्ही शिवसेनेच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित सर.